विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळ या घटकामध्ये आता आपण पुढील भाग शिकूया, चौरसाचे क्षेत्रफळ. पूर्वत आपल्याला एक चौरस दिसत आहे. चौरस म्हणजे अशा आकृती किंवा असा चौकोन ज्याच्या चारही बाजू समान आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, म्हणजे याच्या सर्वच बाजू समान असतात त्यामुळे लांबी गुणिले रुंदी असं म्हणण्याचा प्रश्न नाही. तर बाजू गुणिले लांबी, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. हे आणखी स्पष्ट होण्यासाठी आपण यावर एक उदाहरण पाहूया. एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलेले आहे. आपण उत्तरासाठी एक आकृती काढलेली आहे, यामध्ये चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर दाखवलेली आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू या सूत्रामध्ये आपण बाजूची किंमत, बाजूची लांबी ठेवलेली आहे 6 सेंटीमीटर गुणिले 6 सेंटीमीटर आणि हा गुणाकार केल्यावर उत्तर येते 36 चौरस सेंटीमीटर. पुढचे उदाहरण, 13 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेचे क्षेत्रफळ काढा. या उदाहरणामध्ये एक बाग आहे ज्या बागेची प्रत्येक बाजू 13 मीटर लांबीची आहे. अशा बागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे बागेची आकृती काढली, चौरसाची आकृती काढलेली, त्याची एक बाजू 13 मीटर दाखवली, इतर सर्व बाजू 13 मीटर असणार. इथं सूत्र लिहिलंय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, 13 मीटर गुणिले 13 मीटर. हा गुणाकार करण्यासाठी आपल्याला वर्ग जर पाठ असतील स्क्वेअर्स तर आपल्याला हा गुणाकार लवकर करता येईल. 13 चा वर्ग 169 किंवा हा गुणाकार 169 येतो आणि याचं एकक आहे चौरस मीटर. अशा प्रकारे या चौरसाकृती बागेचं क्षेत्रफळ आहे 169 चौरस मीटर.